पंच्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून सेवादायी सोशल फाउंडेशनच्या वतीनं एक गाव एक ग्रंथालय या मोहिमेअंतर्गत राळेरास या गावाला जवळपास चारशे पुस्तकांची भेट देण्यात आली पंच्याहत्तराव्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून सेवादायी सोशल फाऊंडेशनकडून एक गाव एक ग्रंथालय या मोहिमेअंतर्गत राळेरास गावाला जवळपास चारशे पुस्तकांची भेट देण्यात आली त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेला शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आलं याप्रसंगी एडव्होकेट विशाल देशमुख यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर राळेरास गावाला पुरस्कार मिळाल्याबद्दल जलमित्रांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला राळेरासचे सरपंच नागनाथ माने उपसरपंच केशरबाई कांबळे ग्रामपंचायत सदस्या स्वाती नागोडे सीताराम साबळे एडव्होकेट विशाल देशमुख ग्रामसेवक बोडके पोलीस पाटील आकाश कांबळे कैलास कांबळे सचिन सूर्यवंशी अनिल नागोडे गणेश नागोडे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमासाठी अकिल हिमोने तैयब शेख स्वामी जगले प्रीती आणि माऊली जाधव यांनी परिश्रम घेतले